नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिवाळी म्हटली की शुभेच्छा आल्याच माझ्याकडून आणि संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ह्या वर्षी एक संकल्प करूया प्रदूषण रहित दिवाळी साजरी करण्याचं कारण प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे एक सुजाण नागरिक आणि या सुजाण नागरिकाचं एक कर्तव्य असतं की आपल्याकडून लोकांना त्रास होऊ नये मग यासाठी आपण या काय केलं पाहिजे तर प्रदूषण रहित दिवाळी साजरी करता येते बरोबर की नाही ज्यांच्या घरात दिवे लागले नाही आहेत ज्यांना गोडधोड नाही मिळाले आणि ज्यांना नवीन कपडे लत्ते नाही मिळाले अशांकडे देऊया आपण अशांची दिवाळी साजरी करूया आणि एक सुंदर आणि सुरेख दिवाळी साजरी होईल त्यांच्या स्मित हास्यावरून काही फटाके वाजण्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षाही आनंद आपल्याला मिळेल बरोबर <laughs> आहे की नाही अशी दिवाळी साजरी करता येते आणि महत्वाचं सुरक्षित दिवाळी साजरी करा हुँ? चला मित्रांनो इथे तुम्हाला माझ्या मागे काय दिसत आहे तर पोलीस भरती दोन हजार चोवीस ची म्हणजे टिकर तयारी आपल्याला काय करायची दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीची तर यासाठी टिकर मराठीने काय केले नवीन बॅच जी आहे जी बॅच क्रमांक नऊ आहे ती नऊ बॅच क्रमांक आणलेली आहे आणि ह्याचं काय आहे तर ही विजय बॅच नावाने असणार आहे आणि ज्यामध्ये पूर्णत अगदी मुळापासून आपण काय करणार आहोत ज्याला आपण बेसिक म्हणतात ते बेसिक पासून घेणार आहोत बरोबर आहे तर ज्यांना घ्यायचंय त्यांनी नक्कीच इथे काय करायचं आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करायचा ही बॅच आपली डिसेंबर मध्ये चालू होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं ज्यांना घ्यायचंय त्यांनी आपल्या ऑफिसच्या नंबरवर हा कॉल करून माहिती करून घ्यायची याबद्दलची आज आपण काय करणार आहोत इथे तुम्हाला दिसतंय आज आपण चालू घडामोडी नोव्हेंबर दोन हजार च आता मी काय केले या दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्हाला सराव होण्यासाठी सराव होण्यासाठी आपण एकाच वेळेला घेत असतो बरोबर की नाही चालू घडामोडी मग याचे मी तीन भाग केलेले आहेत म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित मिळतील तुमचा दिवाळीचा दिवाळी साजरी होईल तुमची आणि त्याचबरोबर काय होईल तर तुम्हाला चालू घडामोडीचा सरावही होईल म्हणून आपण काय केले त्याचे तीन भाग केलेत आणि हे आता तीन भागामध्ये आपण पाहणार आहोत आता चालू घडामोडीचं चा, इथे तुम्हालाही दिसतंय एकशे तीस वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत जे आपण घेणार आहोत आणि याचं आपल्या ऍपमध्ये आप सुद्धा उपलब्ध आहे ईबुक या विभागामध्ये मूल्य आहे फक्त वीस रुपये बरोबर आहे तर आपण आता सुरुवात करूया आणि सुरुवात तुम्हाला माहितीच आहे इथे सुरुवातीला आपला पहिला प्रश्न म्हणजे इथे पहिलंच टिक्कर मराठीने काय केलंय पहिल्याच धडाक्यात दोनशे प्लस रिझल्ट हे टिक्कर मराठीने लावलेले आहेत हे सगळे यशस्वी विद्यार्थी आहेत आणि जर तुम्हाला या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला आपल्या कुठली जी विजय बॅच आहे ती विजय बॅच घ्यायची आहे बरोबर आहे इथे दोनशे प्लस दिसत आहेत हा आकडा वाढणारच आहे बरोबर की नाही आणि आपला ऍप काय करायचं मित्रांनो आपला ऍप डाउनलोड करून घ्यायचा अत्यंत महत्वाचं कारण काय आहे ऍपमध्ये फ्रीमध्ये पीडीएफ आहेत आणि त्याचबरोबर रविवारी आपली एक टेस्ट येते जी मोफत असते त्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा होतो सकाळी दहा वाजता असते ती बरोबर आहे हे बघा इथे मोफत लाईव्ह टेस्ट जी आहे त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या ऍपला रिव्ह्यू पाठवायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो आपल्या मोबाईल ऑफिसच्या मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हाला ही मोफत लाईव्ह टेस्ट देता येईल आणि मित्रांनो जेवढे तुम्ही जास्तीत जास्त सराव करणार तितकाच काय होणार तुमचा पाया मजबूत होणार आणि तितकेच तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार हे लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट बरोबर की नाही खूप वेळेला ऐकले असेल पण आता अंमलात आणायची चला सुरुवात करूया इथे पहिला प्रश्न काय आपल्याला केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सदस्य रूपाने कोणाची निवड करण्यात आलेली आहे सदस्य म्हटलेले त्यामुळे इथे काय आहे डॉक्टर दिनेश दास पर्याय क्रमांक सी यांची काय केलेली आहे यांची सदस्य म्हणून केलेली आहे ओके तर केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये डॉक्टर दिनेश दास यांची इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसतील बरोबर आहे पटापट आपण घेणार आहोत कारण तेवढा जास्त जास्ती देर गेलं तर काय होणार आहे लेंथली होत जाईल आणि तुम्ही सुद्धा बोरवल म्हणून तुम्हाला उत्तर देत जाणार मध्ये मध्ये जिथे जिथे वाटेल तिथे तिथे ते काय करणार आहेत आपण एक्सप्लेन करू बरोबर आहे तर लक्षात ठेवा हे काय होते आधी गुजरात आपल्याकडे जसं एमपीएससी आहे बरोबर आहे की नाही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तसं गुजरातचं गुजरात लोकसेवा आयोग जे आहे लोकसेवा आयोग याचे काय होते अध्यक्ष होते काय होते अध्यक्ष होते हे लक्षात ठेवायचं ओके आणि आता ते केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये गेलेले आहेत ओके याचा दोनचा कलम कुठला येतो तीनशे पंधरा येतो हे लक्षात ठेवायचं हम्म चला हे कोण आहेत मनोज सोनी आहेत हे यूपीएससी चे अध्यक्ष बरोबर आहे तेरावा हिंदी प्रशांत सेना प्रमुखांचं से संमेलन हे कुठे झालेलं आहे हा यामध्ये तुम्हाला भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया तर हे कुठे झालेलं आहे भारतामध्ये झालेलं आहे पर्याय क्रमांक ए हे लक्षात घ्या भारतामध्ये झाले दिल्ली या ठिकाणी ओके हे बघा इथे तुम्हाला दिसतंय तर हे लक्षात ते ठेवायचं तेरावा हिंदी प्रशांत सेना प्रमुखांचं से संमेलन हे भारतामध्ये झाले पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न घेऊया प्ले चे भारतीय संस्करण इंडस ऍप स्टोअर हे जे आहे हे, हे कोणी सुरू केलेलं आहे तर हे कोणी केलेलं आहे फोन पे ने केलेलं आहे काय केलेलं आहे फोन पे पर्याय क्रमांक डी जो तुम्हाला दिसतोय फोन पे याने सुरू केलेलं आहे हे बघा इथे तुम्हाला दिसतंय आता याच्यामध्ये काय जसं आपण गुगल प्ले स्टोरला जाऊन शोधतो बरोबर आहे की नाही ऍप तसं इथे ऍप असणार आहे आणि ही गुगलला टक्कर देण्यासाठी सुरू केलेलं आहे इंडियन स्वदेशी आता याच्यामध्ये एक वर्षासाठी जे ऍप आहेत त्यांना विनामूल्य ही सेवा मिळणार आहे कळलं तर फोन पे हे लक्षात ठेवायचं प्ले स्टोअरचं भारतीय संस्करण ओके ज्याचं नाव आहे इंडस ऍप स्टोअर हे लक्षात ठेवा त्यानंतर आहे चौथा प्रश्न इंडिया स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह दोन हजार तेवीसचं आयोजन हे कुठे करण्यात आलेलं आहे हा तर हे कुठे करण्यात आलं होतं इंदोर या ठिकाणी करण्यात आलं होतं ओके इंडिया स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह हम्म तर इंदूर या ठिकाणी आणि आता इंदूरला म्हणजे जवळपास आतापर्यंत स्वच्छ शहराचं मिळालेलं आहे बरोबर आहे की नाही हे बघा इथे तुम्हाला दिसेल हे जे इंडियन स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह दोन हजार तेवीस बरोबर आहे तर हे इंदोरमध्ये झालेलं आहे आणि इंदोर या वेळेला म्हणजे सतरावा प्रवासी भारतीय दिवस लक्षात ठेवायचा सतरावा प्रवासी भारती दिवस आता हा दिवस आपण कधी साजरा करतो तर नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीशे पंधराला महात्मा गांधी काय केलं होतं महात्मा गांधींनी तर दक्षिण आफ्रिकेवरनं भारतात आले होते आप अप, आपले जे काँग्रेसचे अगदी तडफदार कार्यकर्ते आणि जे तुम्हाला सर्वांना लहानपणा पुस्तकात पाहिलेलं आहे गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरु त्यांच्या सांगण्यावरनं ते इथे आले तो दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो तो, तो इंदोरला झाला हे लक्षात ठेवायचं ओके चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक नाविन्यता निर्देशांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये भारताने कोणत्या स्थानकावर आहे तर हा चाळीसाव्या स्थानकावर आहे कोणत्या चाळीसाव्या हे लक्षात ठेवायचं फोर्टीन जागतिक नाविन्य ओके त्याच्यानंतर बरेच इंडेक्स आहेत दर वेळेला मी सांगत गेलेलो आहे फ्री आ, प्रेस फ्रीडम मध्ये वन सिक्स्टी वन आहे ओके त्याच्यानंतर वेगवेगळे वेग जे आहेत जसं वन थर्टी वन जे आहे हे इकॉनॉमिकल फ्रीडम मध्ये आहे तो एक लक्षात ठेवा ओके तसे वेगवेगळे इंडेक्स आपण वेगवेगळे वेग घेतले इथे हे सगळे सांगत बसलो खूप तास जातील बरोबर की नाही चला पुढे जाऊया इथे तुम्हाला दिसतंय बघा याच्यामध्ये टॉपमध्ये कोण आहे तर स्वित्झर्लंड आहे मग स्वीडन आहे युनायटेड स्टेट थर्ड वर आहे ओके okay? आणि आपण किती आहोत एकशे बत्तीस देशांच्या यादीमध्ये आपण चाळीसाव्या स्थानकावर आहोत या लक्षात ठेवा ओके okay? चला सहावा जागतिक प्रतिभा क्रमवारी जी आहे या क्रमवारीमध्ये वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर छप्पन्नावं स्थान मिळालेलं आहे पर्यायी क्रमांक डी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग इकडे तुम्हाला दिसेल बघा इंडिया स्लीप फोर स्पॉट्स टू फिफ्टी सिक्स पोझिशन इन टू थाउजंड ट्वेंटी थ्री वर्ल्ड टॅलेंट रँकिंग ओके लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय आहे जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये आपला क्रमांक हा छप्पन चा, ओके okay? चला पुढचा प्रश्न बाजूला होता कारण तुम्हाला दिसावं व्यवस्थित वैद्यकीय नोबेल पुरस्कार जो आहे या वैद्यकीय नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आला तर हा प्रथम जे आहेत करिको आणि वेस्मन यांना देण्यात आला आता हे कशासाठी आहे तर ह्यांना कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीन ही जी लस आहे ही लस तयार करण्याबाबत काय केलेलं आहे तर वैद्यकीय नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीसचा यांना देण्यात आलेला आहे ओके कोण आहेत हे हे त्यावेळेला चालू घडामोडीमध्ये तुम्हाला यांची पूर्ण माहिती दिलेली आहे तर हे लाव लक्षात ठेवायचं शंभर टक्के एकशे टक्के तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल या नोबेल पुरस्काराबद्दल तर हे अपडेट करून ठेवा बरोबर आहे आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आठवा काय आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये काय आता याच्यामध्ये डी हे पर्याय योग्य आहे कारण याच्यामध्ये जाता आहे संबळ आहे तारपा आहे सर्व काही आहे अलग लक्षात इथे तुम्हाला दिसेल बरोबर आहे इथे बघा हे काय दिसतंय हा तारपा आहे इथे जे दिले बरोबर आहे आदिवासींचा तारपा बरोबर आहे मराठी चम्मू आहे लेखणी आहे मध्ये जाता आहे बरोबर आहे आणि केळीची पानं आहेत असं सर्व काही याच्यामध्ये आहे लक्षात आलं बलसागर भारत विश्वात शोभनी राहो असं त्यांनी तिथे लिहून दिलंय बरोबर आहे तर याचे अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष रवींद्र शोभणे कोण आहेत रवींद्र शोभणे हे लक्षात ठेवायचं ओके अमळनेर ना होणार आहे कुठे होणार आहे अमळ नेर आणि हे दुसऱ्यांदा जळगावला होतं हे लक्षात ठेवायचं ओके ज्याच्या अगोदर छ शहाण्णव कुठे झाला वर्ध्याला झाला बरोबर आहे की नाही आणि न्यायमूर्ती चपळगावकर गावकर हे त्याचे काय होते अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा चला पुढे जाऊया कोणत्या राज्य सरकारने जातीनिहाय अहवाल प्रसिद्ध केलेला आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार की गुजरात तर मध्य प्रदेश जे आहे यांनी जातीनिहाय या प्रसिद्ध केलेला आहे इथे तुम्हाला दिसेल बघा नाहीये फोटो नाहीये ओके तर सॉरी सॉरी मध्य प्रदेश नाही याचा बिहार आहे जातीनिहाय बिहारने केलेला आहे ओके याच्यामध्ये नितीश कुमार जे आहेत यांनी काय केलेलं आहे जातीनिहाय जातीनिहाय मी त्यावेळेला सांगितलेलं आहे म्हणजे प्रत्येक जातीमध्ये किती आहेत किती लोकांची पॉप्युलेशन आहेत ओबीसी मध्ये ते तीस टक्क्याच्या वर गेलेलं आहे सॉरी एससी आणि एसटी मध्ये अग म्हणजे वेगवेगळे टक्केवारी आहेत प्रत्येक जाती अलग जा का लक्षात तर लक्षात ठेवायचं राज्य सरकारने जातीनिया ही पाहणी हे बिहार राज्याने केलेलं आहे आणि पहिल्यांदाच झालेलं आहे हे लक्षात ठेवा ओके ही काय आहे आपली तरी सामान्य ज्ञानाची पाचशे नव्याण्णव फीज असलेली लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरची आता लाईव्ह लेक्चर तुम्हाला दररोज असतंय बरोबर आहे लाईव्ह लेक्चर जे दररोज एक तास कालावधीसाठी चार महिन्या रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत सर्व टॉपिक दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप बदल आहे त्याच्यानुसार आहे क्यू दररोज पीडीएफ सर्व काही आणि त्याचबरोबर ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच आणि या सर्वाची फी किती आहे पाचशे नव्याण्णव अधिक माहितीसाठी काय करायचं तुम्हाला इथे जो नंबर दिसतोय एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री यावर कॉल करायचा आणि अधिकची माहिती याबद्दलची घ्यायची आणि हे आपलं चालू घडामोडीचं त्रैमासिक आहे जे आपल्या ऍप जो आहे जो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितला टिक्कर मराठीचा जो ॲप आहे या ॲपच्या ई बुक या विभागामध्ये तुम्हाला हे प्रत्येक वेळेला जसं महिने होत जातात तसं मी त्रैमासिक करतो तर आता हे तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचं आहे आणि याचं मूल्य किती आहे तर मूल्य फक्त एकोणपन्नास रुपयाला आहे किती आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला साडेचारशेच्या वर प्रश्न मिळत आहेत विचार करा हुँ? चला नगण्य आहे चौदा मिनिटात चमत्कार हा स्वच्छता उपक्रम कोणी सुरू केलेला आहे आता हा सुरू इस्रोने केलाय भारतीय रेल्वेने डीआरडीओने की रस्ता व वा वाहतूक विभाग तर भारतीय रेल्वेने केलेला आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर सर्व गाड्यांसाठी नाही तर वेगाप्रमाणे सफायली ती सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस चौदा मिनिटात चमत्कार करणार आहे किती चौदा मिनिटात तर भारतीय रेल्वे आला लक्षात आणि लक्षात ठेवा भारतीय रेल्वेचे अध्यक्ष जया वर्मा शर्मा हे जे काय झालेले आहेत अध्यक्ष झाले आणि पहिली महिला झाली आहे हा प्रश्न येणार शंभर आणि एकशे टक्का येणार ओके समजलं चला पुढे जाऊया मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कोण जिंकलेली आता याच्यापैकी कोण आहेत तर मोहम्मद मुईस पर्याय क्रमांक ए हे जे दिसत आहेत तुम्हाला कोण आहेत हे तुम्हाला दिसत आहेत बरोबर आहे आता मालदीव बरोबर आपला काय होतो एकता आणि ऍक्क्युएरी हे युद्ध सराव होतात हे लक्षात ठेवायचं हे दोन युद्ध सराव हो फार महत्वाचे आहेत हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातील तर याबद्दलचं माहिती असणं गरजेचं आहे पण आता राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली त्यामध्ये मोहम्मद मुईस हे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं ओके चला पुढे जाऊया आशियाई क्रीडा स्पर्धेत तीनशे तीन हजार मीटर स्टिफलचेस यामध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी करणारा पहिला भारतीय धावपटू कोण झालेला आहे आता सांगायलाच नको तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे धुळ्याचा अविनाश साबळे यांनी काय केलेलं आहे आता ह्या महत्वाचा आता दरवेळेला तर मी सांगितलेलंच आहेत म्हणजे ज्यांना आणखीन अधिकची माहिती हवी असेल आशियाई स्पर्धा कारण याच्याबद्दलचं फार महत्वाचं परीक्षेमध्ये विचारलं जाईलच त्याचे वेळोवेळी मी घेतलेले आहेत कारण ते एवढं मोठा आहे की आता या एवढ्याशा याच्यामध्ये घेणं फार कठीण होणार आणि वेळही जाणार तर लक्षात ठेवा तीन हजार यामध्ये स्टिपल स्टीप स्टिपल चेस या खेळा खेळाचा जो प्रकार आहे यामध्ये अविनाश साबळेने काय केलेलं आहे पहिला ठरलेला भारतीय धावपट्टू ओके सुवर्ण पदकाची कामगिरी केलेली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने एक मिळवलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं हे चीनमध्ये झालं होतं हॉंगझू या ठिकाणी तर हे लक्षात ठेवायचं आणि याच्याबद्दलची अधिकची माहिती हवी असेल तर आपले चालू घडामोडीचे जे काही आपले युट्यूबवर व्हिडिओ आहेत ते पाहत राहा बरोबर आहे म्हणजे याची आणखी माहिती मिळेल हम्म जे आपला पठ्ठ्या साबळे हे लक्ष ठेवायचं एमपी एमपीएससी एमपीसी पी झालं फक्त एमपीएससी हा या एमपीएससीच्या एम पी अध्यक्षपदी कोणाची निव, 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 निव नियुक्ती झालेली आहे तर रजनीश सेठ जे होते बरोबर आहे रजनीश सेठ यांची काय झालेली आहे अध्यक्षपदावर नियुक्ती झालेली आहे हे लक्षात ठेवायचं ओके आत्ताच्या माहितीनुसार अजून तरी हा त्यांनी भार घेतलेला नाहीये दीड महिना उलटून गेला तरी हा एक महिन्याच्यावर पण रजनीश सेठ यांनी काय केलेलं आहे ते एमपीएससीच्या अध्यक्षपदाची त्यांना काय झाली मोहर म्हणजे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके चला पुढे जाऊया भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जे आहे हे कोणी पटकावलेलं आहे म्हणजे जाहीर झालेलं आहे म्हणजे किती किती जणांना जाहीर झाले तर पर्याय क्रमांक आहे तिघांना झाले इथे तुम्हाला दिसत आहे बरोबर आहे भौतिक शास्त्रातले तिघा जणांना मिळालेले आणि नोबेल बद्दलही तुम्हाला अधिकची माहिती तुम्हाला कुठे मिळणार आहे जी आपलं च जे लेक्चर्स घेतलेले आहेत ले। या लेक्चर्स मध्ये मिळणार आहे अलग लक्षात हा तुमचा सराव व्हावा आणि या सरावामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस होत जावंच म्हणजे सराव करता करता तुमच्या या सतत हे पक... बघा ज्या गोष्टीची तुम्ही सतत्याने सराव करत राहता ती गोष्ट तुमची पक्की ध्यानात राहते हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर हा कुठे हा अकोकिक या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे कळलं हा बघा नाही याचा फोटो अवेलेबल नाहीये पण अकोकिक ओके न्यू मेरिलँड याच्या जवळपास अकोकीच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राम सुतार यांनीच हा बनवलेला आहे हे लक्षात घ्या पुतळा सोळावा काय जागतिक बँकेने भारताचा विकास दर हा किती टक्के राहील असं सांगितलेलं आहे किती टक्के राहणार आहे सिक्स पॉईंट थ्री टक्के पर्याय क्रमांक ए हे लक्षात ठेवायचं ओके असे फार रेअरली येतात पण महत्वाचं काय असतं समजा आता मी नोव्हेंबरमध्ये घेतोय आणि नोव्हेंबरमध्येच कोणाची परीक्षा आहे आणि त्यांनी ही बघितलं तर निदान हा प्रश्न येऊ शकतो पण पाच सहा महिन्यानंतर हा प्रश्न नाही येणार कारण काय प्रत्येक वेळेला बदलत जातं हा स्पेसिफिकली असं जर विचारलं की बाबा नोव्हेंबर जो ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेने विकास दर किती नोंदवला होता तर ठीक आहे पण असं फार कमी विचारलं जातं एवढं लक्षात ठेवा भारत आणि बांगलादेश यांच्या सेनेचा सेनेचा मध्य संयुक्त अभ्यास संप्रिती अकरा म्हणजे एक्साय हा कोठे सुरू झालेला आहे तर हा डी मेघालय या ठिकाणी सुरू झालेला आहे ओके आणि पहिल्यांदाच राजस्थानमध्ये कुठला झाला होता भारत आणि इजिप्तचा सायक्लॉन सायक्लॉन हा भारत आणि इजिप्त यामध्ये लक्षात ठेवायचं ओके आणि सर्वात महत्वाचं ऑर्डर ऑफ नाईल जो आहे पुरस्कार, ला ला हा पुरस्कार कोणाला मिळालाय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना मिळालेलं आहे हे लक्षात ठेवायचं ओके संप्रीती आणि बोंगोसागर हे लक्षात ठेवायचं बोंगोसागर जे आहे हा बोंगोसागर हा युद्धाभ्यास आणखीन होतो हा युद्धाभ्यास संप्रीती आणि बोंगोसागर बांगलादेश बरोबर ओके कोण आहेत शेख हसीना याचे कोण आहेत पंतप्रधान आहेत आणि शहाबुद्दीन चिंपू हे कोण आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत हे लक्षात ठेवायचं बोंकोसागर आणि संप्रिती हे बांगलादेश बरोबर होत ओके चला नौसेनेच्या उपप्रमुख पदावर कोणाला नियुक्त करण्यात आलेलं आहे यापैकी कोण आहे आता यापैकी तरुण सोबती हे जे आहेत यांना करण्यात आलेलं आहे हे दिसत तरुण सोबती बरोबर आहे आता नौसेनेच्या उपप्रमुख पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले हरिकुमार हे कोण आहेत नौदल प्रमुख आहेत विवेकराम चौधरी एअरफोर्सचे आहेत आणि मनोज पांडे कोण आहेत आर्मीचे आहेत आणि सीडीसी कोण आहेत अनिल चौहान आहेत बरोबर आहे हे नाव लक्षात ठेवा बरोबर आहे पंधरा जानेवारीला आर्मी डे त्याच्यानंतर आठ ऑक्टोबरला एअरफोर्स डे चार डिसेंबरला नेव्ही डे साजरा केला जातो आत्ता येणारा जो नौदल दिवस आहे हा नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार आहे महाराष्ट्रामध्ये जो चार डिसेंबरला होणार आहे आणि चार डिसेंबरला होण्यामागचं कारण काय तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आपण कराची या बंदरावर अटॅक केला होता त्याच्या प्रत्यर्थ चार डिसेंबर म्हणजे नेवीने अटॅक केला होता तर चार डिसेंबर ही तारीख त्यासाठी साजरी केली जाते तर नौदलाच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवा ओके चला आणि महत्वाचं म्हणजे ह्या वेळेला जे होणार आहे चार डिसेंबरला ते चार डिसेंबरला द्रौपदी मुर्मू जे आहेत आपल्या राष्ट्रपती त्यांच्या हस्ते होणार आहे ओके ही आपली आहे पोलीस भरतीचं ज्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर चार तास टॉपिकनुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला एक वर्षापर्यंत मिळणार आहे सर्व विषयांचे पीडीएफ तुम्हाला ई मध्ये मिळणार आहे डाउट सेशन जे आहे ऑडिओ व्हिज्युअल विकली आणि पन्नास प्लस ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे आणि इथे तुम्हाला सगळे फॅकल्टी दिसत आहेत उमेश सर आहेत जे मॅथ शिकवतात मी जी के घेणार आहे त्यानंतर मुद्रा मॅडम आहे रिझनिंग शुभांगी मॅडम मराठी बरोबर आहे नीता मॅडम तुमचं सायन्स घेणार आहे आणि वैष्णव मॅडम जीके साठीच आहे तर आमचे तीन जीके चे फॅकल्टीज आहेत आणि इतरही अगदी एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे ही अगोदरची आहे डबल आता ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सांगण्यामागचं कारण काय तर डबल बोनेंजा जो आहे हा डबल बोनेंजा हा कशासाठी आहे तर तुम्ही ही जी बॅच घेतलीत तर ही बॅच तुम्हाला काय होईल म्हणजे एक बॅच संपल्यानंतर दुसऱ्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळेल हा डबल धमाका तुम्हाला आहे डबल ज्या वेळेला बॅच क्रमांक दहा येईल त्यावेळेला तुम्हाला याच्यात ऍडमिशन मिळेल ओके आणि जोपर्यंत तुम्ही बघाल तोपर्यंत याची ऑफर गेलेली आहे पंधरा तारखेपर्यंतच होती कळलं पंधरा नोव्हेंबर नाही पंधरा तारखेपर्यंत आहे ना, ना बरोबर हा पंधरा तारीख <laughs> सॉरी टू से पंधरा तारखेपर्यंत आहे होती नाही पंधरा तारखेपर्यंत आहे आला का लक्षात आणि पंधरा तारखेपर्यंत तुम्ही तुम्हाला ही बॅच जी आहे ही वन थाउजंड फाय मध्ये म्हणजे एक हजार पाचशे मध्ये उपलब्ध होणार आहे ओके okay? तर लवकरात लवकर जर तुम्हाला पाहिजे विचार करा एक हजार पाचशे मध्ये तुम्ही दोन बॅच घेता याचा अर्थ डबल बोननचा म्हणजेच या पंधरा तारखेनंतर तुम्ही घेतलं तर हीच बॅच तुम्हाला अडीच हजाराला मिळेल पण पंधरा तारखेपर्यंत आत घेतलं तर तुम्हाला दीड हजारामध्ये आणि दीड हजारामध्ये दोन बॅच म्हणजे एका बॅच जर बघितलं तर साडेसातशे होत आहेत माझ्या माहितीने बरोबर की नाही साडेसातशे आठशे साडेसातशेच बरोबर की नाही तर लक्षात घ्या एक बॅच तुमची साडेसातशेची झाली विचार करा तुम्हीच विचार करा बरोबर की नाही आता रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक जे आहे हे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना देण्यात आले ते कुठले आहेत ते तिन्हीच्या तिन्ही अमेरिकेचे आहेत कुठले आहेत अमेरिकेचं आहेत अरे बदलला का ओके तिन्हीच्या तिन्ही अमेरिकेचे आहेत हे लक्षात घ्या ओके जे इथे तुम्हाला दिसत आहेत ओके बेवंडी आहे ब्रुस आहे लेविस आणि इकिमो हे सगळे जे तिघ जण आहेत कळलं का हे सगळे जण कशाचे आहेत अमेरिकेचे आहेत ओके आणि यांनी जे आता आपण जे बघतोय की ना तुम्ही जे स्क्रीनवर बघताय या स्क्रीनमध्ये जे एलईडी आहे या एलईडीचा शोध जो आहे म्हणजे त्याच्या बाबतीतचं जे प्रोडक्टिव्हिटी आणि त्याच्या बाबतीतचं जे डेव्हलपमेंट आहे ते यांच्या शोधामुळे शक्य झालेलं आहे ओके त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक दिलेलं आहे चला पुढे जाऊया नीरज चोपडाने आशियाई स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये कोणते पदक पटकावलेले आहे आता हा गोल्डन बॉयच आहे जिथेही येईल तिथे सुवर्णच आहे आलं का लक्षात नीरज चोपडाने तर सुवर्ण यापैकी नाही असं होणारच नाहीये बरोबर आहे तर नीरज चोपडा आता क्वालिफाईड झाले आणि एटी एट पॉईंट एटी एट इतक्या मीटरवर त्याने केलेलं आहे किती एटी एट पॉईंट एटी एट एवढ्या मीटरच्या अंतरावर त्याने फेकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि नीरज चोपडाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा लॉरियन्स लॉरियन्स हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराचा ब्रँड अँबॅसेडर काय आहे ब्रँड हा कोण झालेला आहे ब्रँड अम्बॅसेडर तर नीरज चोपडा झालेला आहे लक्षात ठेवायचं काय झालंय नीरज चोप्रा ओके okay? आणि लॉरियन्स जो पुरस्कार दोन हजार तेवीसचा चा मेसीला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट प्लेअरचा म्हणजे पुरुषांमध्ये हे लक्षात ठेवायचं ओके okay? ते येईलच पुढे त्यावेळेला मी सांगेन आय सी सी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीसच्या च्या विश्वदूत म्हणून कोणाची केलेली आहे तर शाहरुख खानची केलेली आहे हे लक्षात ठेवायचं कोणाचे शाहरुख खान ओके okay? आणि सचिन तेंडुलकर हा वैश्विक आहे जागतिक आयसीसीचा दोन आहेत एक शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर हे कितू आहे हे तेरावे संस्करण लक्षात ठेवायचं कुठे होत आहे भारतात होत आहे बरोबर आहे की नाही चालूच आहे मॅच तुम्ही बघताय बरोबर आहे आणि सचिन तेंडुलकर हा काय जागतिक दूत आहे शाहरुख खान याचा काय या आहे तर याचा विश्वदूत आहे ओके आणि क्रिप्टोवर्स हा काय आहे शुभंकर आहे हे लक्षात ठेवायचं शुभंकर ओके आणि आताच तुम्हाला सर्वांना माहिती आहे सचिन तेंडुलकरच्या एकोणपन्नास या शतकाशी एकोणपन्नास शतक सचिन तेंडुलकरचे आहेत बरोबर आहे चारशे बावन्न डाव याच्यात केलेले या चारशे के बावन्न डावात त्याने एकोणपन्नास शतक केली आणि याचा आता रेकॉर्ड जो आहे हा रेकॉर्ड बरोबरी कोणी केलेली आहे विराट कोहली विराट कोहली जो आहे याने आता त्याची बरोबरी केलेली आहे एकोणपन्नास शतकाची बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्या पस्तीसाव्या वाढदिवशी त्याने हा रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे जवळपास आला आता एक सेंचुरी मारली की सचिन तेंडुलकरच्या पुढे जाणारी जगातला पहिला क्रमांकाचा म्हणजे प्रथम क्रमांकाचा ज्याचे शतक पन्नास असणार आहे असं होईल अलग लक्षात आणि ह्याने किती डावामध्ये केले दोनशे सत्याहत्तर डावा डाव या डावामध्ये केलेले आहे कळलं चला पुढे जाऊया महत्वाचं असेल विश्वदूत अच्छा हा विश्वदूत विचारलं होतं ना शाहरुख खान विश्वदूत मध्ये सचिन तेंडुलकर आहेत बरोबर विश्व सॉरी माझ्याकडनं चुकी झाली विश्वदूत सचिन तेंडुलकर म्हणून मी तेच म्हटलं विश्वदूत सचिन तेंडुलकर आहे आणि शाहरुख खान याचा ब्रँड अम्बॅसेडर आहे विश्व हा शब्द महत्वाचा होता चूक माझ्याकडनं झाली सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक डी कपिल देव हा आपला काय आहे एकोणीशे त्र्याऐंशी नाईनटीन एटी थ्री याच्या वर्ल्ड कपमध्ये काय होतो आपण पहिल्यांदा ज्या वेळेला जिंकलो तिसरं संस्करण त्याचे कर्णधार होते ओके हा ब्रँड अम्बॅसिटर आहे आयसीसी शाहरुख खान ओके चला पुढे जाऊया महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस याची लढत कुठे होणार आहे ते याची लढत कुठे होणार आहे पुण्यामध्ये होणार आहे हे लक्षात ठेवायचं ओके महाराष्ट्र केसरीची लढत ही पुण्यामध्ये होणार आहे बरोबर आहे प्रत्येक वर्षी जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा केला जातो काय म्हटलंय प्रत्येक वर्षी जागतिक अंतराळ सप्ताह हा कधी साजरा केला जातो हा कधी आहे पर्याय क्रमांक आहे चार ते दहा ऑक्टोबर या वेळेला प्रत्येक वर्षी जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो ओके आता आपल्या ह्या बाबतीत सांगायचं झालं हे जागतिक तर राहू दे आपल्या भारताच्या बाबतीत आप एक गोष्ट लक्षात ते ठेवायची तेवीस ऑगस्ट हा आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण आपल्याकडे चंद्रयान चंद्रयान तीन जे आहे याचं काय झालं होतं आपण चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली होती बरोबर आहे ज्या जागेवर चंद्रयान उतरलं होतं त्या जागेला शिवशक्ती हे नाव पण लक्षात ठेवायचं शिवशक्ती पॉइंट आला लक्षात शिवशक्ती पॉईंट हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि तेवीस ऑगस्ट हे नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करणार काय करणार नॅशनल स्पेस डे म्हणून आता साजरा होईल इस्रोच्या या कामगिरीमुळे हे लक्षात ठेवायचं ही घोषणा कोणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले लक्षात ठेवा ओके वर्ल्ड स्पेस वीक चोवीसावा आपला प्रश्न काय प्रोजेक्ट उद्धव ओके प्रोजेक्ट उद्धव कशाशी संबंधित आहे तर हा इंडियन आर्मीशी आहे कशाशी इंडियन आर्मीशी ओके फोटो आहे का हे बघा आता हे उद्धव म्हणजे काय आहे तर आपल्याकडे जे वेद पुराण आहे त्याच्यामध्ये युद्धाचं युद्धाच्या बाबतीत जे काही शास्त्र सांगितलेलं आहे तर त्याचा मेळ घालून हे करणार आहे त्या प्रोजेक्टला नाव काय दिलंय प्रोजेक्ट उद्धव तर इंडियन आर्मी बद्दल आहे हे लक्षात ठेवायचं वर्ष दोन हजार तेवीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे हा साहित्याचा नोबेल जॉन फॉसे हे जे दिसत आहेत तुम्हाला जॉन फॉसे हा यांना देण्यात आलेला आहे ओके जॉन फॉसे साहित्य नोबेल पुरस्कार विजेता हे नाव लक्षात ठेवा ओके आणि बुकर प्राईजचे कोण आहेत हा गॉस्पिडनो हे लक्षात ठेवायचं हे बुकर प्राईजचे आहेत त्याच्या अगोदरची गीतांजली श्री होती रेत की समाधी ओके द टाइम शेल्टर साठी त्यांना मिळालेलं आहे कोणाला जॉर्जिओ गॉस्पिडनो ओके टाटा लिटरेचर लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार हा दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे तर याच्यापैकी कोण सी एस लक्ष्मी अंबाई म्हणतात त्यांना त्यांना देण्यात आलेलं आहे हे बघा ओके अंबाई यांना देण्यात आलंय टाटा लिटरेचर ओके आणि बुकर प्राईज मिळवलेली कोण अरुंधती रॉय ही पहिली महिला भारतीय ओके द गॉड ऑफ स्मॉल साठी त्यांना हे मिळालेलं आहे कशासाठी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स मी यांच्याबद्दल थिंग बोलतोय अरुंधती रॉय नाही तर मागे जे यांच्याबद्दल नाही म्हणत आहे एस एस ये लक्ष्मी यांना लिटरेचर लाईफ पुरस्कार मिळाला हे लक्षात ठेवा ओके पुढचा सा प्रश्न नोबेल शांती पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेल्या नरगेस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या आहेत म्हणजे एका प्रश्नामध्ये तुम्हाला दोन उत्तर आली कोणती बरं तर नोबेल शांती पुरस्कार दोन हजार तेवीस हे नरगेस मोहम्मदी आणि ह्या इराणच्या आहेत कोणाच्या आहेत इराणच्या पर्याय क्रमांक बी आता ते सध्या जेलमध्ये आहेत त्यांना बऱ्याच वेळेला अटक झाली जवळपास तेरा वेळाला अटक होऊन त्यांना इराण गव्हर्नमेंटने त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढले आंदोलनं केली आणि त्याच्यासाठी त्यांना काय केलेलं आहे जेलमध्ये आता त्या कैदेत आहेत ओके हे लक्षात ठेवा पुढे पुढचा प्रश्न काय आहे सत्तावीस आहे ना हा पुढचा प्रश्न हे बघा नरिस मोहममध्ये तुम्हाला दिसत नाव लक्षात ठेवायचं नोबेल बद्दलचं सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारलेच जाईल महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कवरती दोन हजार तेवीस दारूबंदी पोलीस आहे यामध्ये सगळे जे तुम्हाला वैशिष्ट्य दिसत आहेत ते सगळीकडे आमच्या प्रत्येक बॅच मध्ये सारखेच आहेत आणि याची फी आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये इतकी ओके पुढे जाऊया एकोणीसाव्या आशियान स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेले आता ह्यामध्ये एकोणीसाव्या आशियाई स्पर्धेत आता प्रत्येकाने म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं आ आशियाई स्पर्धेमध्ये भारताने यावेळेला सुवर्ण पदक घेतलेलं आहे आणि या सुवर्ण पदकामध्ये चार सुवर्ण जे आहेत आतापर्यंत हे भारतीय हॉकी टीमने घेतलेले आहेत चार सुवर्ण आणि हरमनप्रीत सिंह हा काय त्याचा कर्णधार आहे हे लक्षात ठेवा आणि त्यालाच मॅचमध्ये गोल केले म्हणून पदक मिळालेलं आहे म्हणजे अवॉर्ड मिळालेला आहे तर चार सुवर्ण आतापर्यंत आपण जिंकलेलो हो, आहोत आणि <coughs> महिलांनी कांस्य पदक जिंकले भारताच्या महिला टीमने हे लक्षात ठेवा ओके राजस्थान सरकारने किती नवीन जिल्ह्याची निर्मितीच घोषणा केलेली आहे आता आधी पन्नास होते आता तीन त्रेपन्न झालेले कळलं राजस्थान सरकार बरेच वेळेला सांगितलेलं आहे दूध उत्पादनामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण घेतानाही सांगितले राजस्थानचं महत्व आरोग्य विधेयक सादर सादर करणारे पहिले बरोबर आहे तर हे सगळे आता आणखीन तीन जिल्ह्यांची घोषणा केलेली आहे त्यांनी त्यानंतर कोणत्या राज्य केंद्र सरकारने हम्म कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या लोकप्रिय पदा कलारी याला जी आय टॅग मिळालेला आहे जम्मू आणि काश्मीर हा पनीरचाच भाग सारखा आहे सॉफ्ट असतो मऊ असतो पनीर सारखा याला जी आय टॅग मिळालेला आहे ओके पहिला म्हणजे जी आय टॅग अधिनियम कधी आला एकोणीसशे नव्याण्णवला बरोबर की नाही आणि दोन हजार चारला दार्जिलिंग चहाला तो मिळाला हुँ? आणि हा प्रत्येक दहा वर्षाने दिला जातो आणि वाणिज्य मंत्रालय हे देत असत ओके हा बघा पनीर सारखा भाग तुम्हाला दिसतोय आता आशियाई स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये बॅडमिंटन प्रकारात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी कोणत्या देशाच्या जोडीचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर कोरिया या देशाच्या जोडीला हरवून प्रथम म्हणजे भारतात ह्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या जोडीने मिळवलं होतं आलं का लक्षात पण त्याच्यानंतर ते कांस्य पदक होतं पण त्यानंतर सुवर्ण पदक मिळवलं ही पहिलीच वेळ आहे भारताची त्यामुळे लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाई पहिल्याच वेळेला भारताने मध्ये सुवर्ण पदक मिळवलंय तेही सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या रूपाने ओके चला इथे तुम्हाला दिसतंय भारत काय आहे एक सुवर्ण चीन एक सुवर्ण दक्षिण कोरिया मलेशिया आत्तापर्यंत आठ इंडोनेशियाने मिळवलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार दहा दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा मग जर का विचारलं की बॅडमिंटन मध्ये सर्वात अधिक मिळवणारा देश कोणता तर तो इंडोनेशिया मग त्याच्या खालोखाल मलेशिया आणि मग दक्षिण कोरिया आणि एक एक मिळवणारे भारत आणि चीन आहे आता भारताने कधी मिळवलंय दोन हजार तेवीसला ओके भारतीय वायुसेनेच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण कुठे करण्यात आलेले आहे तर हे प्रयागराज इथे करण्यात आलेलं आहे कुठे प्रयागराज हे लक्षात ठेवा ओके आणि जवळजवळ सत्तर एक वर्षानंतर त्याला स्वतःचा असा आता वेगळा करण्याच्या अगोदर ब्रिटनचे जे फ्लॅग होते तसे होते पण त्याचं काढून आता पूर्ण भारतीय म्हणून तो झालेला आहे ओके भारतीय वायुसेनेला आता एक वेगळा नवीन फ्लॅग पण मिळालेला आहे ज्यामध्ये इथे तुम्हाला गरुड दिसतोय ओके हे लक्षात ठेवा प्रयागराजमध्ये आण झालाय आणि हे कधी आठ ऑक्टोबरला होतो माहितीये ना विवेकराम चौधरी हे त्याचे हेड आहेत म्हणजे एअर चीफ मार्शल आपण ज्याला म्हणतो आशियाई दोन हजार तेवीसच्या सांगता समारंभात भारताचा ध्वजवाहक आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे कोण होता सांगता समारंभ म्हणजे क्लोजिंग सेरेमनी याच्यामध्ये पी आर श्रीजेश ओके आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं सिंह हरमन प्रीत सिंह आला ना लक्षात हा आणि त्याचबरोबर लवलीना लवलीना बोरगो हिन जी आहे ही ध्वजवाहक म्हणून उद्घाटनाच्या वेळेला हे दोन्ही काय होते उद्घाटन उद्घाटन जे होतं त्या उद्घाटनाच्या वेळेला लक्षात ठेवायचं ही लोक होती ओके आमच्या बोर्डला मध्ये मध्ये झटका येतो तो आता ऊ येईल तुम्ही म्हणत असाल द गट च होऊ येईलच मी दाखवेन तुम्हाला नाही आलं तर लिहू हा पी आर श्रीजेश हे नाव लक्षात ठेवा सांगता समारंभ म्हणजे काय क्लोजिंग सेरेमनी आता याच्यामध्ये नुकतेच रिलायन्स जिओ मार्टचा ब्रँड अम्बॅसेडर कोणी कोणाला बनवलेलं आहे तर एम एस सिंग धोनी यांना बनवलेलं आहे लक्षात ठेवा ओके ब्रँड अम्बॅसिडर रिलायन्सच्या जिओ मार्टचा ब्रँड अम्बॅसेडर पुढे एकाचं आहे ते पण नंतर आल्यानंतर सांगेन बरोबर की नाही भारताने पहिले हरित ऊर्जा पुरातत्वीय स्थळ बनणारं मंदिर कुठलं आहे तर हे कुठे आहे तामिळनाडूमध्ये हे लक्षात ठेवायचं कुठे आहे तामिळनाडूमध्ये ओके चला सरकारी नोकरीत महिलांसाठी पस्तीस टक्के आरक्षणाला कोणी सुरुवात केलेली आहे आता यामध्ये मध्य प्रदेश जे आहे मध्य प्रदेश राज्याने काय केलेलं आहे पस्तीस टक्के महिलांसाठी आरक्षणाची सुरुवात केलेली आहे बरोबर आहे चला पुढे जाऊया नवीन बॅच बॅच क्रमांक नाईन दररोज लाईव्ह लेक्चर चार तास टॉपिक नुसार बेसिक पासून सर्व काही इथे उपलब्ध आहे तुम्हाला दरवेळेला तुम्ही बघितलं तर तेच वैशिष्ट्य कुठलीही बॅचला ती रेकॉर्डेड असो लाईव्ह असो तुम्हाला हे सर्वच्या सर्व, सर्व मिळेल आणि पन्नास प्लस ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका आहे ओके या विजय बॅच मध्ये ज्यांना ऍडमिशन जो ऍडमिशन घेईल पुढच्या येणाऱ्या बॅच मध्ये म्हणजेच बॅच क्रमांक दहा मध्ये त्याला ऍडमिशन मिळेल म्हणजे परीक्षा येईपर्यंत तुमची प्रॅक्टिस राहणार आहे कळलं आणि जर दीड हजार म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेताय तर ही बॅच तुम्हाला दीड हजार मध्ये उपलब्ध आहे आणि दीड हजार म्हटलं तर दोन बॅच पकडलं तर ते साडेसातशे होत आहेत एका बॅचचे बरोबर की नाही हा डबल बोनेन्झा आहे हे बघा हे डबल बोनेन्झेच आहे पंधराशे रुपये तुम्ही जर भरलेत पंधरा तारखेच्या आत ऍडमिशन घेतलं तर पंधराशेलाही बॅच मिळेल आणि पंधराशे तुम्हाला दोन बॅच साठी असणार आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या दहा बॅचसाठी तिचं नाव काही येईल त्या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल ओके बघा ठरवा तुम्ही किती राज्यांच्या निवडणुकीचा का कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे तर पाच राज्यांचा बरोबर की नाही आता याच्यामध्ये दोन दोन दिवस दोन वेळेला छत्तीसगडचे होणार आहेत म्हणजे प्रत्येक पाच राज्यांपैकी एक राज्य असं आहे जे छत्तीसगड आहे त्याचं दोन भागामध्ये होणार आहे बाकी एक एक दिवसात होणार आहे सर्वात जास्त जागा मध्य प्रदेशच्या आहेत दोनशे तीस त्याच्यानंतर राजस्थानच्या आहेत दोनशे त्यानंतर तेलंगणा एकशे एकोणीस बरोबर आहे मिझोरमचे फक्त चाळीसच आहेत आणि छत्तीसगडचे नव्वद आहेत तर छत्तीसगडचे किती आहेत साठ आणि तीस अशा दोन टप्प्यांमध्ये ते होणार आहे तर उद्या प्रश्न विचारला दोन टप्प्यांमध्ये कुठले तर छत्तीसगडचं होणार हे लक्षात ठेवायचं ओके हे बघा राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आणि मिझोरम सर्वात कमी मिझोरमच्या जागा आहेत सर्वात जास्त जागा मध्य प्रदेशच्या आहेत त्याखालोखाल राजस्थान मग त्याच्यानंतर तेलंगणा छत्तीसगड आणि मिझोरम ओके चला पुढे जाऊया वर्ष दोन हजार तेवीसचा अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक जे आहे हे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले क्लोडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे ओके पर्याय क्रमांक आहे तुम्हाला कोण दिसता ते हे बघा क्लोडिया काय क्लोडिया गोल्डिन येस ओके चला पुढे जाऊया राज्यातील किती तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने म्हणजे राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने केलेला आहे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी तीन अलग लक्षात इथे तुम्हाला दिसेल बघा वणी आहे गोडश्णेश्वर मंदिर आहे बरोबर की नाही या तिघांचा विकास करणार आहेत स्पेस स्पेक्स दोन हजार तीस ओके याची सुरुवात कोणी केलेली आहे तर डब्ल्यू एच ओ ने केलेली आहे स्पेक्स म्हणजे काय चष्मा तर डोळ्यांचं जे काही आरोग्य आहे त्याच्याबद्दलची जागरूकता आणि डोळ्याचं आरोग्य याबद्दलचं जागरूकता करण्यासाठी स्पेक्स टू थाउजंड थर्टी हे डब्ल्यू एच ओ ने केलेलं आहे ओके वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस ला याची स्थापना झालेली आहे जिनेवा इथे काय आहे त्याचं मुख्यालय आहे आणि टेड्रोस हे कोण आहेत त्याचे अध्यक्ष आहे ते लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर भारतीय नौसेनेने मानवी हक्कासाठी आणि आपत्तीसाठी चक्रवात अभ्यास कुठे सुरू केलेला आहे हा चक्रवात कुठे झालेला आहे पर्याय क्रमांक बी गोव्याला कुठे गोवा हे लक्षात ठेवा आणि गोव्याला आता काय झालंय आपला सदतीसावा राष्ट्रीय खेळ ओके हा सुरू झालेला आहे मोगा हे काय आहे त्याचं मोगा हा शुभंकर आहे शुभंकर काय आहे मोगा हे लक्षात ठेवायचं आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये याचं उद्घाटन झालंय उद्घाटन ओके पंतप्रधान मोदींनी केले सांगता जी होणार आहे ती सांगता जगदीप धनखड करणार आहे ओके तुर्तास एवढं लक्षात ठेवा याचा येणारा पुढचा अडतीसावा हा उत्तराखंड मध्ये होईल दोन हजार चोवीस बोगदाला कुठे प्रारंभ झालेला आहे कुठे झालेला आहे जम्मू आणि काश्मीरला पर्याय क्रमांक डी ओके चला पुढचा प्रश्न घेऊया वर्ष दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक एक स्पर्धेत एकशे अठ्ठावीस वर्षानंतर कोणता खेळ खेळवला जाणार आहे आता याच्यामध्ये क्रिकेट हा जो आहे हा मध्ये घेण्याचं ठरलेलं आहे आलं का लक्षात आणि पहिल्यांदाच असं होईल की ऑलिम्पिकमध्ये खेळलं याच्या अगोदरही खेळला गेला होता असं नाही की पहिल्यांदाच आहे पण त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स आता फ्रान्स आता ही टीमच नाही आपल्याकडे म्हणजे क्रिकेटमध्ये पण त्यावेळेला होती हे खेळवलं गेलं होतं साधारण अठराशे शहाऐंशीच्या शहाण्णवच्या दरम्यान ओके जागतिक बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अग्रस्थानावर कोणत्या देशाची जोडी आहे आता भारताची सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ओके चला <coughs> दिसतायत ना दोघ जण भारताचे आणि कोणत्या राज्याने गंगेतल्या डॉल्फिनला राज्य जलीय जीव म्हणून घोषित केलेलं आहे तर उत्तर प्रदेश सरकारने काय केलेलं आहे जलीय जीव म्हणून घोषित केलेलं आहे डॉल्फिनला ओके चला तसं आपण सुद्धा केलंय आपण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने एका माशाला काय केलेलं आहे जलीय जीव म्हणून केलेलं आहे ते कोणतं ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे बरोबर आहे चला दिसतंय तुम्हाला इथे योगीनाथ दिसतंय इथे आपले ही सामान्य न्यायाची पाचशे नव्याण्णवची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ओके आणि चालू घडामोडीचं त्रैमासिक आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचं आणि आपलं काय महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार तेवीस दारूबंदीच ओके चला मित्रांनो हे आपण तीन टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत पंचेचाळीस प्रश्न घेतलेत पंचेचाळीस प्रश्नांची प्रश्न आणि उत्तरं थोडं पाहुत विश्लेषण कारण जास्त नाही घेता येणार मॅरेथॉन आहे मॅरेथॉन मध्ये प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर असतात बरोबर आहे तर काय करायचंय सा? सांगायला नाही पाहिजे शेअर महत्वाचं आहे शेअर करायचं सबस्क्राईब करायचं चॅनलला जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि लाईक करायचं आवडलं तर नो इश आवडलं तर प्रामाणिकपणे आवडलं लाईक करायचं शेअर मात्र जरूर करायचं कारण तुमच्या मित्रमैत्रिणी जे कोणी आपल्या परीक्षेची तयारी करत तर त्यांना आपल्या लेक्चर्स बद्दल आणि आपण घेणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे फ्री आणि सर्वात महत्वाचं टिक्कर मराठीचा ऍप आप आपल्या मोबाईलमध्ये असलाच पाहिजे कारण जे काही फ्रीचं पीडीएफ आहे ते आणि त्याचबरोबर आपलं हे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलंच पाहिजे कारण वेगवेगळे वेग उपक्रम आपण राबवतो चालू घडामोडी तर सकाळी नऊ वाजता माझं दररोज लेक्चर असतं आणि ते केलं वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ते विचारले गेलेले आहेत घेतलेले प्रश्न तर हे अत्यंत तुमच्या फायद्यासाठी आहे आणि जे सर्वात महत्वाचं म्हणजे जे युट्यूबवर येतो आम्ही ते सर्व विनामूल्य आहे त्याचा एकही पैसा तुम्हाला द्यायचा नाही हा जे काही तुमचं